पण फक्त आमच्यावर आरोप निश्चित करून चालणार नाही. जुना हिशोब देखील जनतेला तुम्हाला दिला पाहिजे. ज्यांच्या आधारावर तुम्हाला एवढी सगळी सत्ता मिळाली त्याचं उत्तर कुठेतरी तुम्ही पण दिलं पाहिजे असं माझं व्यक्तिशः मत आहे. तुम्ही ज्या सीना नदीच्या पुलाच्या उद्घाटनाच्या वेळेस अनिल भैया राठोड यांचं नाव न घेता 30 वर्षाचा हिशेब मागितलाय, खरं तर मला त्यांना एक विचारायचं आहे, 30 वर्षाचा हिशेब मागणार तुमचं आता राजकीय वर्ष म्हणजे राजकीय वर्ष 4 वर्षाचे तुम्ही 30 वर्षाचा हिशेब मागता. जर आम्ही 30 वर्ष काही केलं नव्हतं तर अनिल भैया राठोड यांनी काही केलं नव्हतं तर तुम्ही खासदारकीच्या वेळेस का पाय धरायला आले होते अनिल भैयांचे? शिवालयाला तुम्ही किती तुम्ही तुमचे चक्रा झाल्या आणि काय झालं हे नगरकरांनी आणि शिवसैनिकांना माहिती आहे. भाजप ज्यावेळेस तुमची उमेदवारी फिक्स झाली होती त्यावेळेससुद्धा तुम्हाला भाजपचे लोक पण ॲक्सेप्ट नव्हतं केलं, त्यावेळेस तुम्हाला 7 या नगर शहरातून अनिल भैया राठोड यांनी दिले होते. आणि 30 वर्षाचा जर हिशेब विचारायचा तर या नगर शहराच्या नगरकरांना विचारा, त्यांनी निवडून दिले 25 वर्ष 5 वेळा आमदारांना आणि 2 निवडणुकीत का त्यांचा पराभव झाला हे सुद्धा नगरकरांना माहिती आहे आणि एकदा तर तुमच्यामुळं पण झालं आहे असं माझा आरोप आहे तुम्हाला. त्याचप्रमाणे या नगर शहराला अनिल भैया राठोडनी 30 वर्ष भयमुक्त ठेवलं होतं. या नागरिकांना या आजची जी परिस्थिती, खून होणं, गुन्हेगारी वाढलेली आहे, ताबेमारी वाढलेली आहे, आज ह्या गोष्टी झालेल्या आहे त्यात तुम्ही कुठं आहे? आज नगर शहरात ज्या अतिक्रमणाचा विषय झाला होता कापड बाजारात, तिकडे 15 दिवसात तुम्ही म्हटले होते की मी सगळं काही व्यवस्थित करून देतो, बोले सगळं मी आहे, कुठं काय केलं तुम्ही? त्या अतिक्रमणामुळं हेरंब कुलकर्णीसारख्या ज्येष्ठ समाजसेवकांवर त्या ठिकाणी हल्ले झाले आहे. तर तुम्ही एक तुम्ही नाही तुमचा परिवार म्हणजे तुम्ही सगळं संधी साधू आहात. सुजय विखे हे संधी साधू खासदार आहेत कारण की आपण आपला इतिहास जर 30 वर्षाचा बघितला तर आपण किती पक्ष बदललेले याचा पण विचार आपण करावा. आणि माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेला पण तुम्ही धोका दिलेला आहे, त्यामुळं तुम्ही नगरकरांना काय न्याय देऊ शकाल हे तर मला माहीत नाही आहे. त्याचप्रमाणे नगर शहराचा विकासाचा संदर्भ आला, तुम्ही किती बैठका घेतल्या या नगर शहराच्या विकासासंदर्भात आमदारांना घेऊन, आयुक्तांना घेऊन, काय केलं त्याच्याद्वारे? आज नगर शहराची परिस्थिती किती वाईट आहे, रस्त्याची परिस्थिती आहे, पाणी नाही आहे, याचं तुम्ही काय केलं आहे याचं पण उत्तर मला खासदारांनी द्यावं. विकास तुम्ही फक्त स्वतःचा केलेला आहे हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आज या ठिकाणी अजून एक विषय ते बोलता बोलता बोलून गेले की स्क्रिप्ट लिहितं एक जण आणि बोलतो एक जण. कसं आहे साहेब, आम्ही सत्य बोलायला स्क्रिप्ट बोलणं स्क्रिप्टची गरज लागत नाही. आमच्या आईवडिलांनी एवढी आम्हाला संस्कार दिले, हिंमत दिली की सत्य बोलू शकतो आम्ही. आमचे पण तुमच्या बाबतीत तसं नाही आहे, तुमची स्क्रिप्ट ही आयुर्वेदवर लिहिली जाते असं नगरकरांना वाटतंय, तर ह्याचं पण आपण उत्तर निश्चित द्यावं. आणि जी म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, जे दहशतीचं उगम स्थान आहे केडगाव, त्या केडगावमध्ये आपण घर घेणार होते आणि तिथले दहशत मिटवणार होते, हा हे आपणच आपल्या भाषणाद्वारे आणि हे मुद्दे धरूनच या नगर शहरात तुम्ही प्रचार केला होता, या नगरकरांना सांगितलं होतं, तर आज तुम्हीच त्या केडगावकरांच्या मांडीला मांडी लावून बसले हे कितपत योग्य आहे? हे नगरकर हे नगर शहर आहे, हे खूप छोटं नगर आहे, ह्यांना सगळ्यांना आपल्या आपल्या गोष्टी माहिती पडतात, त्यामुळं आत्तासुद्धा आपल्याला प्रामाणिकपणे आपल्याला सांगू इच्छितो एक सर्वसामान्य नगरकर म्हणून की नगर शहरातले जे महत्त्वाचे विषय आहेत ते विकासासंदर्भात असले, MRTC संदर्भात असले, महाविद्यालयाच्या संदर्भात असले, ते तुम्ही त्याच्यावर लक्ष घालून या नगर शहराला पालकत्व करा, ना की हे घाणेरडे राजकारण करू. आपण जे आम्ही जे सांगितलं होतं आपल्याला की आपण नगर शहरात साखर वाटा, तर तुम्ही वेळात घाटला तिखट वाटलं हे नगरकरांनी बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे असे अनेक विषय आहेत नगर शहरातल्या. तुम्ही जे आयुष्मान हॉस्पिटलचं उद्घाटन केलं, जर ते नरेंद्र मोदींना नगर शहरात आणून जर केलं असतं तर नगरचे रस्ते तरी सुधारले असते.
आज त्या हॉस्पिटलचा नगर शहराला किती फायदा होतो काय होतो याचा आता माहीत नाहीये. पण जर तुम्ही नगर शहरात वैद्यकीय महाविद्यालय जर या नगर शहरात घेतलं असतं, कारण की शासनाने आता मंजूर केलं की प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय विद्यालय झालं पाहिजे, तर त्या नगरचं नाव का त्यातून गाळलं जातं दरवेळेस का त्याच्या म्हणजे तुमच्या विळद घाटाला याचा फायदा होतो त्यामुळं का विळद घाटाच्या कॉलेजला. बरं या नगर महानगरपालिकेचं तुम्हाला जर तुम्ही म्हटले आता त्याच्यात भाषणात हे सुद्धा म्हटले की माझ्याकडं खूप पैसे आहे, मी एकुलता एक आहे, मग तुम्हाला महानगरपालिकेतून पाणीपट्टी कमी याच्यातची काय गरज पडली? नगरकरनं तर पाणीपट्टीमध्ये सूट देत नाही, मग खासदारांना कसं काय मिळाली त्या पाणीपट्टीमध्ये सूट, याचं पण उत्तर द्यावं. शासकीय जागेवर तुम्ही आता ताबे मारण्याचं काम हा सुरू केलेलं आहे हे आम्हाला दिसतंय, कारण की शासकीय जागा आज खूप साऱ्या ठिकाणी विखे फाउंडेशनच्या नावाने तुम्ही जागा याच्या महानगरपालिकेला मागून त्याच्यावर तुमचे डोळे आहेत हे नगरकरांना समजत नाही का? बरं जे नगर शहरात जे उड्डाणपूल झाले, जो मेन उड्डाणपूल झाला आणि जो सीधा सीना नदीचा पूल झाला हे तुम्ही केले का? हे आमदार राठोड, खासदार दिलीप गांधी यांच्यामुळे झालेलं आहे आप हे. तुम्ही फक्त आयत्या पिठावर रेगोट्या मारण्याचं काम व नगर शहराला गोडगोड बोलून काहीतरी आपलं करण्याचं काम हे करत आहात.